नमस्कार. आज आपण स्लाव डिफेन्सबद्दल माहिती घेणार आहोत. स्लाव डिफेन्सचे ECO कोड D10 ते D19 आणि अनेक व्हेरिएशन्स आहे. याची सुरुवात पांढरा खेळाडू हा वजिराच्या पुढच्या पायाचे दोन घर टाकून करतो. त्याला काळ्याचे एक चांगले उत्तर आहे की काळा पण वजिरा पुढच्या पायाचे दोन घर टाकतो. यानंतर हा C4 हे प्यादे पुढे करतो. आता C4 ह्याला काही सपोर्ट नाही, म्हणजे ॲक्च्युली ह्या डिफायने हे C4चं प्यादं मारलं जाऊ शकतं. ह्याला गॅम्बिट असं म्हणतात की उगीचंच मारण्यासाठी प्यादं दिलं असं, आणि एक क्वीन्स गॅम्बिट आहे. पण स्लाव जो डिफेन्स आहे तो क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन या प्रकारचा आहे, म्हणजे हा त्याचा फायदा घेत नाही. फायदा म्हणण्यापेक्षा जो काही फायदा तोटा असेल पण तो हे मारत नाही प्यादं, आणि त्याऐवजी तो C6 प्यादं पुढे करतो. म्हणजे स्लावची जी मेन लाईन आहे इथे संपते. आता ह्याच्यातले काही कॉमन जे खेळ आहेत ते आपण बघणार आहोत, कारण अनेक व्हेरिएशन्स आहेत. पुढचं व्हेरिएशन बघूया. ही सुरुवातीची चाल अशी आहे, हे क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड आणि बट स्लाव ॲक्सेप्टेड असं ह्या प्रकाराला नाव आहे. यांनी घोडा इथे F3 आणला, यांनी घोडा F6 आणला, यांनी इकडचा घोडा C3 आणला आहे. आणि मग हा काळा खेळाडू जो आहे ते हे प्यादं इकडे मारून टाकतो. अशा तऱ्हेचे म्हणजे स्लाव ॲक्सेप्टेड, क्वीन्स गॅम्बिट ॲक्सेप्टेड म्हणत नाही त्याला, क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंडच म्हणतात. सुरुवातीला न घेता तो आत्ता घेतो. याच्या पुढचं व्हेरिएशन बघूया. स्लाव एक गॅम्बिट दिलं, हे पॉन इकडचं उचललं, हा घोडा इकडे घेतला, हा काळा घोडा इथे घेतला आहे, हा पांढऱ्याने आपला घोडा C3 घेतला आहे, हे पॉन मारलेलं आहे. पॉन मारल्यानंतर हा आपलं हत्तीच्या पुढचं प्यादा याने A4 घेतलेलं आहे, याने उंट इथे आणलेलं आहे. म्हणजे हा उंट त्याने डेव्हलप केला, इथून आपल्या ह्याच्यातनं तो बाहेर काढला उंट. E3 खेळलेला आहे. त्याच्यानंतर हा E6 खेळलेला आहे, म्हणजे याने हा पण काळा उंट पण याने डेव्हलप केला. म्हणजे पांढरा आधी बाहेर काढून घेतला आणि मग काळा उंट खेळला, आणि मग हे बिशपने त्याने C4 इथलं पॉन मारून टाकलेलं आहे. हे बिशपने C4 इथलं, याला डच व्हेरिएशन असं म्हणतात स्लावचं. D18 याचं कोड आहे. स्लावमध्ये एक कॉमन एक हे आहे. आणि हे आता एक्सचेंज व्हेरिएशन आपण बघत आहोत. एक्सचेंज व्हेरिएशनमध्ये पांढराच हे प्यादं मारून टाकतो आणि मग काळा इकडचं प्यादं मारून टाकतो. अशा तऱ्हेने ते एक्सचेंज व्हेरिएशन आहे. अशा तऱ्हेने एक स्लावची हे कॉमन व्हेरिएशन्स आहे. आणि एक स्लाव डिफेन्स एक म्हणजे क्वीन्स पॉन ओपनिंगला हा एक चांगला काळ्यासाठी डिफेन्स आहे. हा एक डिफेन्स मास्टर करावा विद्यार्थ्यांनी असं मला वाटतं. धन्यवाद.